पूर्वी मुलांची नावं ठेवताना देवदेवतांच्या नावावर जास्त भर देण्यात येत असे. मुलांना हाक मारताना देवाचं नाव घेतलं जावं हा त्यामागचा हेतू असे. तसंच पूर्वी मुलांची नावं ठेवण्याच्या बाबतीत समाजात अनेक अंधश्रद्धा होत्या. काही जन्मलेली मुलं जगत नाहीत आणि त्यामुळं नंतर जन्माला आलेल्या मुलांना उकिरडा, कचरा म्हणजेच कचऱ्या, दगडू, धोंडू तसेच पुंजा, भिक्या, गोंड्या अशी विचित्र नावे ठेवण्याची पद्धत होती. कारण अनेकदा बाळंतपणामध्ये किंवा रोगराईमध्ये ही मुलं जन्मताच दगावत असत. कधी कधी बऱ्याच वर्षांनंतर मूल झाल्यास नवस म्हणून देखील अशी तुच्छतापूर्वक नावं ठेवण्यात येत असत. मुलं वाचावी, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं ही धारणा त्यामागे असत. अशी नावं ठेवल्याने अपत्यांचे अपमृत्यू टळतात असं मानलं जायचं. पण आता सुशिक्षित समाजात तरी ही पद्धत मात्र दिसून येत नाही. अशा विशिष्ट नावांची रंजक माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मराठी साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायपाड यांनी दिली आहे. ते स्वतः भटक्या जमातीतील असून भटक्या विमुक्त लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत कार्यरत असतात. ते म्हणतात की काही भटक्या आणि विमुक्त जमातींना जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का ब्रिटिश काळापासून बसला होता. पूर्वी भटक्या गुन्हेगार जमातींचा नागरी समाजाशी संबंध फक्त पोलीस आणि न्यायालयांपुरताच मर्यादित असे. त्यामुळे त्यांच्या मुलांची नावं पिस्तुल्या, बंदुक्या, रायफल्या, काडतुशा तसंच पोलिशा, जमादार्या, बॅरिस्टर्या, वकिल्या अशी विचित्र ठेवण्यात येत असत. त्यांच्यामध्ये एखाद्या व्यक्तीची जात, त्याचं नाव, केशभूषा, कपडे, खानपान आणि भाषा यावरून सहज ओळखता येतं. शहरीकरणामुळे आणि सर्व वर्गातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे तथाकथित कनिष्ठ जातीचे लोक आता हा नियम आणि पद्धत पाळत नाही. फार वर्षांपूर्वी माझ्या ओळखीतील एका कुटुंबातील महिला अचानक जंगलामध्ये आडोशाला प्रसूत झाली. तिला पुत्ररत्न प्राप्त झाला. मुलाचा जन्म जंगलात झाला म्हणून त्याचं नाव जंगले असं ठेवण्यात आलं. आज हा मुलगा गावामध्ये सधन कास्तकार म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या एका परिचयातील गरीब कुटुंबातील मुलाचं नाव नवसाचा म्हणून सुपडा असं ठेवण्यात आलं. या मुलानं महाविद्यालयीन शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून विधी शाळेची पदवी घेतली. आज हा सुपडा खरोखरच दिवाणी न्यायालयामध्ये वकील आहे बरं. पूर्वी मुलांची नावं ठेवताना देवदेवतांच्या नावावर जास्त भर देण्यात येत असे. मुलांना हाक मारताना देवाचं नाव घेतलं जावं हा त्यामागचा हेतू असे. तसंच पूर्वी मुलांची नावं ठेवण्याच्या बाबतीत समाजात अनेक अंधश्रद्धा होत्या. काही जन्मलेली मुलं जगत नाहीत आणि त्यामुळं नंतर जन्माला आलेल्या मुलांना उकिरडा, कचरा म्हणजेच कचऱ्या, दगडू, धोंडू तसेच पुंजा, भिक्या, गोंड्या अशी विचित्र नावे ठेवण्याची पद्धत होती. कारण अनेकदा बाळंतपणामध्ये किंवा रोगराईमध्ये ही मुलं जन्मताच दगावत असत. कधी कधी बऱ्याच वर्षांनंतर मूल झाल्यास नवस म्हणून देखील अशी तुच्छतापूर्वक नावं ठेवण्यात येत असत. मुलं वाचावी, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं ही धारणा त्यामागे असे. अशी नावं ठेवल्याने अपत्यांचे अपमृत्यू टळतात असं मानलं जायचं. पण आता सुशिक्षित समाजात तरी ही पद्धत मात्र दिसून येत नाही. अशा विशिष्ट नावांची रंजक माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मराठी साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायपाड यांनी दिली आहे. ते स्वतः भटक्या जमातीतील असून भटक्या विमुक्त लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत कार्यरत असतात. ते म्हणतात की काही भटक्या आणि विमुक्त जमातींना जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का ब्रिटिश काळापासून बसला होता. पूर्वी भटक्या गुन्हेगार जमातींचा नागरी समाजाशी संबंध फक्त पोलीस आणि न्यायालयांपुरताच मर्यादित असे. त्यामुळे त्यांच्या मुलांची नावं पिस्तुल्या, बंदुक्या, रायफल्या, काडतुशा तसंच पोलिशा, जमादार्या, बॅरिस्टर्या, वकिल्या अशी विचित्र ठेवण्यात येत असत. त्यांच्यामध्ये एखाद्या व्यक्तीची जात, त्याचं नाव, केशभूषा, कपडे, खानपान आणि भाषा यावरून सहज ओळखता येतं. शहरीकरणामुळे आणि सर्व वर्गातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे तथाकथित कनिष्ठ जातीचे लोक आता हा नियम आणि पद्धत पाळत नाही. फार वर्षांपूर्वी माझ्या ओळखीतील एका कुटुंबातील महिला अचानक जंगलामध्ये आडोशाला प्रसूत झाली. तिला पुत्ररत्न प्राप्त झाला. मुलाचा जन्म जंगलात झाला म्हणून त्याचं नाव जंगले असं ठेवण्यात आलं. आज हा मुलगा गावामध्ये सधन कास्तकार म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या एका परिचयातील गरीब कुटुंबातील मुलाचं नाव नवसाचा म्हणून सुपडा असं ठेवण्यात आलं. या मुलानं महाविद्यालयीन शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून विधी शाळेची पदवी घेतली. आज हा सुपडा खरोखरच दिवाणी न्यायालयामध्ये वकील आहे बरं.